नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी जाकीर नदा. आपण नेहमीच पाहतो की अनैतिक संबंधांमध्ये खुनाच्या घटना घडतात आणि अशा घटनातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. अशीच घटना म्हसवड नजीक असणाऱ्या पळशी गावामध्ये घडली. ही घटना मान नदीच्या पात्रामध्ये नवरा बायकोचे भांडण सुरू होते आणि हे भांडण पत्नीच्या अनैतिक संबंधाला धरून होतं आणि त्याच वेळेस पत्नीचा संशयित प्रियकर हा तिथं येऊन टपकला आणि ह्या ही संधी साधून पतीने त्या संशयित प्रियकराच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप घाव घालून त्याची निर्घृण हत्या केली. त्यामुळे ह्या हत्येनंतर पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले. कुशा चंदर जाधव वय 45 याला पत्नीसह आतोने तालुका सुधागड जिल्हा रायगड येथून कोळसा भट्टीवर काम करण्यासाठी आणले होते आणि कुशा जाधव हे पत्नी मंगल जाधव हिच्या सोबतच पळशीतील नातेवाईक असणाऱ्या बाळू गणपत जाधव यांच्या शेजारी राहत होते. मात्र काही दिवसातच बाळू जाधव यांच्या पत्नीसोबत कुशा जाधव यांचे सूत जमल्याचा संशय बाळू जाधव याला येऊ लागला. यातून दररोजच बाळू जाधव यांच्या पत्नीसोबत खटके उडू लागले. मात्र या दोघांना एकमेकाशिवाय करमत नव्हतं, त्यामुळेच भेट ही रोजच होत होती. या प्रकाराला ऐकून बाळू जाधव याने बऱ्याच वेळा डोळेझाक केली. मात्र दिनांक 20 शनिवार रोजी सकाळी 9 सुमारास हे भांडण अगदी टोकापर्यंत पोचले आणि पत्नीचा जीव घ्यायचा या इराद्याने बाळू जाधव हा पत्नीसोबतराला मान नदीच्या पात्रामध्ये मारहाण करू लागला. परंतु काही वेळातच कुशा जाधवला या मारहाणीची कुणकुण लागली आणि कुशा जाधव हा बाळू जाधवच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडला आणि हीच संधी साधून बाळू जाधव याने आपल्या जवळ असणारी लोखंडी कुदळ घेऊन मोठ्या ताकदीने कुशाच्या डोक्यात घातली आणि हा घाव वर्मी लागल्याने तो जागेवरच कोसळला. तरीही बाळू जाधव याने त्याच्या अंगावर याच कुदळीने सपासप घाव घालू लागला आणि या क्षणी कुशा जाधवचा जागीच मृत्यू झाला आहे. आणि या घटनेनंतर बाळू जाधवने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र म्हसवड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी API बाजीराव ढेकळे यांनी तात्काळ पोलीस यंत्रणा हलवून आरोपी बाहेरगावी जाण्यापूर्वीच त्याला ताब्यात घेतले. खरं पाहिलं तर या घटनेतील फिर्यादी आणि आरोपी दोघेही मोलमजुरी करून जगणार कुटुंब होतं, परंतु केवळ अनैतिक संबंधाच्या प्रकारामुळे एकमेकाला जीवावर उठल्यामुळं हे दोन्ही कुटुंब आज उद्ध्वस्त झाले. जीवनात नैतिकता असणं हीच काळाची गरज असल्याचं ह्या घटनेवरून दिसून येतं.